नमस्कार विद्यार्थी मित्रों, अपन मागच्या व्हिडिओ मध्ये साधा वर्तमान काळ व अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य होकारार्थी नकारार्थी त्यानंतर होकारार्थी प्रश्नार्थक व नकारार्थी प्रश्नार्थक या चार प्रकारात कशा प्रकारे होतात ते पाहिले. आता अपन पूर्ण वर्तमान काळ व पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ यातील वाक्य होकारार्थी प्रश्नार्थक व नकारार्थी प्रश्नार्थक या चार प्रकारात कसे होतात ते पाहू. आता अपन पूर्ण वर्तमान काळातील पाहू. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळातील वाक्य कशा प्रकारे होतं पाहू. आम्ही वर्तमानपत्र वाचलेले आहे. आम्ही वर्तमानपत्र वाचलेले आहे हे पूर्ण वर्तमान काळातील होकारार्थी वाक्य आहे. ह्याच्याच इंग्रजीमध्ये कसे होईल बघा. वी हॅव रीड अ न्यूजपेपर. वी हॅव रीड अ न्यूजपेपर. त्यानंतर नकारार्थी वाक्य पाहू. आम्ही वर्तमानपत्र वाचलेले नाही. आम्ही वर्तमानपत्र वाचलेले नाही हे नकारार्थी वाक्य आहे. हेच इंग्रजीमध्ये कसे होईल बघा. वी हॅव नॉट रीड अ न्यूजपेपर. वी हॅव नॉट रीड अ न्यूजपेपर. त्यानंतर होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य पाहू. आम्ही वर्तमानपत्र वाचलेले आहे का प्रश्नचिन्ह. आम्ही वर्तमानपत्र वाचलेले आहे का प्रश्नचिन्ह हे होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे. हेच इंग्रजीमध्ये कसे होईल बघा. जे सहाय्यकारी क्रियापद हॅव हे आहे ते पहिल्यांदा लिहावे व करता नंतर लिहावा व नकार काढून पुढील वाक्य आहे तसे लिहावे. म्हणजेच वाक्य कसे झाले बघा. व शेवटी प्रश्नचिन्ह द्यावा. म्हणजे वाक्य कसं झालं बघा. हॅव वी रीड अ न्यूजपेपर क्वेश्चन मार्क. त्यानंतर नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य पाहू. आम्ही वर्तमानपत्र वाचलेले नाही का प्रश्नचिन्ह. आम्ही वर्तमानपत्र वाचलेले नाही का प्रश्नचिन्ह हेच वाक्य इंग्रजीमध्ये बघा. जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याला नकार जोडावा. म्हणजे हॅवंट वी रीड अ न्यूजपेपर. हॅवंट वी रीड अ न्यूजपेपर क्वेश्चन मार्क. त्यानंतर पूर्ण अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य होकारार्थी नकारार्थी होकारार्थी प्रश्नार्थक व नकारार्थी प्रश्नार्थक या चार प्रकारात कशा प्रकारे होतात ते पाहू. तर आपण पूर्ण अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य पाहू. पूर्ण अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य पाहू. आम्ही वर्तमानपत्र वाचत आलेलो आहे. आम्ही वर्तमानपत्र वाचत आलेलो आहे हे वाक्य कसं येईल बघा इंग्रजीमध्ये. वी हॅव बीन रीडिंग अ न्यूजपेपर. वी हॅव बीन रीडिंग अ न्यूजपेपर. त्यानंतर हे होकारार्थी वाक्य झाले. त्यानंतर नकारार्थी वाक्य पाहू. आम्ही वर्तमानपत्र वाचत आलेलो नाही का. आम्ही वर्तमानपत्र वाचत आलेलो नाही. सॉरी नाही. त्यानंतर हेच वाक्य इंग्रजीमध्ये कसं होईल बघा. वी हॅव नॉट बीन रीडिंग अ न्यूजपेपर.
त्यानंतर होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य पाहू. आम्ही वर्तमानपत्र वाचत आम्ही वर्तमानपत्र वाचत आलेलो आहे का प्रश्नचिन्ह. आम्ही वर्तमानपत्र वाचत आलेलो आहे का प्रश्नचिन्ह. हेच वाक्य इंग्रजीमध्ये बघा, लिहिताना जे सहकारी क्रियापद आहे ते पहिल्यांदा लिहावे व त्यानंतर कर्ता लिहावा व नकार काढून पुढील वाक्य आहे तसे लिहावे. म्हणजेच वाक्य असे होईल झाले बघा, व शेवटी प्रश्नचिन्ह द्यावा. म्हणजे वाक्य असं झालं बघा, हॅव वी बीन रीडिंग अ न्यूजपेपर क्वेश्चन मार्क. त्यानंतर नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य पाहू. आम्ही वर्तमानपत्र वाचत आलेलो नाही का प्रश्नचिन्ह. आम्ही वर्तमानपत्र वाचत आलेलो नाही का प्रश्नचिन्ह. हेच वाक्य इंग्रजीमध्ये कसे होईल बघा, जे सहकारी क्रियापद आहे त्याला नकार जोडावा, म्हणजे हॅवंट पुढील वाक्य आहे तसे लिहावे. वी बीन हॅवंट वी बीन रीडिंग अ न्यूजपेपर व शेवटी क्वेश्चन मार्क द्या. ओके फ्रेंड्स, वी स्टॉप हियर. रिमेनिंग पार्ट वी विल लर्न नेक्स्ट व्हिडिओ.